सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम या शिक्षक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात आयोजित आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या या प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीच्या वारजेतील मॉडर्न हायस्कूल संकुलाचे व्हिजिटर असणारे आणि ज्यांच्या बोलावण्यामुळे आज मी इथे उपस्थित राहू शकलो असे प्राध्यापक टिपसे सर, आपल्या या प्रशालेच्या प्राचार्या येळवंडे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक संघाचे असणारे सदस्य आणि प्रशासकीय कर्मचारी बंधू भगिनी, शिक्षक दिनाचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो, कारण ज्या पेशामध्ये आपण काम करतो त्या पेशाचा सन्मान समाजाकडून होतो ही मनाला एक सुखावणारी गोष्ट असते। कारण ही माणसाची सहज प्रवृत्ती की कुणी चार चांगले शब्द बोललं तर आपल्याला बरं वाटतं आणि समाज ज्या वेळेला अतिशय आपलेपणानं कृतज्ञतेनं आपल्याबद्दल अशा पद्धतीचे उद्गार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांना आज भेटवस्तू दिली अशा कृती करतो, त्यावेळेला मनाला एक अतिशय आनंद होतो, एक समाधान देखील वाटतं की आपण खरंच एक चांगलं काम करतो आहे आणि त्या चांगल्या कामामुळं समाजात निश्चित काही ना काहीतरी चांगला परिणाम घडतो आहे। हे समाधान अतिशय वेगळं आहे आणि हे समाधान मिळण्याचं भाग्य एका अर्थानं फक्त आपल्या शिक्षकी पेशाला आहे। अन्य ठिकाणी जो संबंध आहे तो एका अर्थानं व्यावसायिक संबंध आहे, तुलना करू नये फार, परंतु शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध किती उत्कट जिव्हाळ्याचे असतात हे आपण सगळेजण आपापला जो शिक्षकी पेशाचा अनुभव आहे तितक्या वर्षाच्या अनुभवानंतर जाणतो। शिक्षक दिनाच्या निमित्तानं दरवर्षी माझ्या मनात अजून एक भावना निर्माण होते आणि ती भावना अशी आहे की ती अंतर्मुख होण्याची, विचार करण्याची, की जो पेशा आपण पत्करला, ज्या पेशामध्ये आपण आहोत, त्या पेशामध्ये असताना आपण आपल्या प्रगतीचा, तिथं पुढं जाण्याचा, कालच्यापेक्षा आज काहीतरी नवं असण्याचा काहीतरी विचार केला आहे का, काहीतरी प्रयत्न केला आहे का, काहीतरी खटपट करतो आहे का, असे प्रश्न दरवर्षी माझ्या मनाला पडतात आणि या संधीचा लाभ घेऊन मी माझ्या मनातले विचार अतिशय मोकळेपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे। वेगळ्या शब्दामध्ये काही ठिकाणी म्हणतात की हे प्रकट चिंतन आहे, मी खरं तर हे मनातल्या मनात विचार करतो, परंतु ते आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी माझ्या शब्दांच्या वाटे व्यक्त करतो आहे। भारताचा इतिहास इतका प्राचीन आहे की नेमकी सुरुवात कधी झाली हे निश्चितपणे कोणाला सांगता येत नाही। जगाचं एकमत मात्र एका मुद्द्यावरती आहे की सगळ्यात जास्त जुनी असणारी संस्कृती असणारा भारत देश आहे, जी आज देखील अखंडपणे या देशामध्ये चालू आहे। आपण त्या प्राचीन परंपरांचा यथार्थ अभिमान बाळगत तिचा पायिक होण्याचा, त्या संस्कृतीमध्ये भर टाकण्याचा आणि एकूण विश्वाच्या पाठीवरती भारत म्हणून आपलं जे स्थान आहे ते स्थान योग्यपणे भूषवण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु गेल्या 2-3 शतकांचा जर इतिहास बघितला तर विशेषतः पश्चिमेकडच्या लोकांचं मोठं प्राधान्य राहिलेलं आपल्याला दिसतं, म्हणजे साधारणपणे 17वं, 18वं, 19वं आणि 20वं शतकं, आता आपण सध्या 21व्या शतकात आहोत। आणि त्यामुळं जगामध्ये ज्या वेळेला विचार केला जातो शिक्षणाचा, त्यावेळेला अजूनही जगामध्ये जी छाप पडते ती पाश्चिमात्य विचारवंतांची पडते। यावर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण केली, परंतु 75 वर्षानंतर देखील आपल्या देशामध्ये शिक्षणाचा विचार करताना तो पाश्चिमात्य पद्धतीनं केला म्हणजे जास्त बरोबर, म्हणजे तो जास्त वैज्ञानिक आहे, जास्त शास्त्रीय आहे असं समजण्याचा एक मोठा वर्ग आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसतो। परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्या भारतातल्या काही महान व्यक्तींनी स्वतःचा ठसा या शिक्षण क्षेत्रावरती उमटवलेला आहे आणि त्यांच्या विचारांची दखल केवळ भारताला नव्हे तर सगळ्या जगाला घ्यावी लागली आहे आणि हे आजचं नाही आहे, हे गेल्या शतकातलं आहे। त्यामुळे गेल्या शतकाचा जर विचार करायचा झाला तर साधारणपणे 4 किंवा 5 भारतीय व्यक्तींचा शिक्षण तज्ज्ञ म्हणून जगाने जी यादी केली, युनेस्कोने जी यादी केली, त्याच्यामध्ये हे 4 किंवा 5 लोक आढळतात। त्याच्यामध्ये अर्थातच आहेत स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी एक आहेत, रवींद्रनाथ ठाकूर एक आहेत,
आणि जे पी नाईक एक आहे. साधारणपणे या चार व्यक्तींचा विचार हा एका अर्थानं जगामध्ये मान्य प्राप्त पावलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. परंतु या विचारांचा मी नेहमी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, माझ्या समजुतीप्रमाणे ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो, माझ्या क्षमतेप्रमाणे ते मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं शिक्षकी पेशामध्ये किती मोठी जबाबदारी आहे, किती मोठी संधी आहे, किती मोठी आव्हान आहे याचं पुन्हा एकदा जाणीव किंवा पडताळा या सगळ्या महान व्यक्तींचे विचार वाचताना, ऐकताना, बोलताना, सांगताना मला लक्षात येतं. शिक्षणाच्या अनेक व्याख्या केल्या, परंतु भारतीय देशाचं जे मूळ वैशिष्ट्य आहे ते भारत देशाचं वैशिष्ट्य आहे हे समग्र चिंतनाचं आहे. कुठलीही गोष्ट विचारात घेताना ती संपूर्णपणे विचारात घ्यायची. समजायला सोपं म्हणजे हल्लीच्या भाषेमध्ये ज्याला 360 degree व्ह्यू असं म्हणतात अशा पद्धतीने विचार करायचा. पाश्चात्य जगामध्ये अनेक वर्ष असं झालं की माणूस म्हणजे फक्त शरीर, मग काही मानसशास्त्र म्हणले नाही नाही शरीर नाही माणूस म्हणजे मन पण, मग काही जण म्हणाले माणूस म्हणजे शरीर मन नाही त्याच्याबरोबर बुद्धी पण, आणि मग काही जण आता म्हणायला लागलेत की माणूस म्हणजे केवळ शरीर मन बुद्धी नाही तर त्याच्या पलीकडे काहीतरी आहे अशी गोष्ट ज्याची कदाचित शब्दात व्याख्या करता येत नाही, हे म्हणजे माणूस पण. परंतु भारतामध्ये मुळामध्ये शिक्षणाचा विचार हा सर्व गोष्टींसारखा एकाग्रपणे केला. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांचं वचन मला नेहमी आठवतं. ते वचन असं आहे की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टिंग इन अ मॅन. महिला पुष्कळ बसलेल्या आहेत त्यामुळे मॅन हा शब्द जेंडर बायस नाही हे कृपा करून आपण लक्षात ठेवूयात. इथं पर्सन म्हटलं पाहिजे, परंतु महापुरुषांच्या वचनामध्ये बदल करण्याचा अधिकार तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला नसतो, आपण सगळेजण जाणतात. पण स्वामीजींना निःसंशयपणे म्हणायचं होतं की प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी यांच्यामध्ये ते संपूर्ण चैतन्य वास करतं आहे. त्याचं प्रकटीकरण कसं होईल, ते चांगलं कसं होईल याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी म्हणजे शिक्षण आहे. आणि ही देण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे असे आपण सगळेजण या ठिकाणी बसलेलो आहोत. आपल्यापैकी साधारणपणे वयाच्या 40 जास्त वर्षाचे जे कोणी असतील त्यांना आपल्या शाळेतले महाविद्यालयातले दिवस आठवत असतील, आणि आज देखील काही काही ठिकाणी ऐकायला मिळतं की त्यावेळेला असं म्हटलं जायचं की विद्यार्थी हा मातीच्या गोळ्यासारखा असतो आणि शिक्षक हा त्या कुंभारासारखा असतो जो फिरत्या चाकावरती त्या मातीच्या गोळ्याला ठेवून वगैरे वगैरे वगैरे. हे वाक्य आपण सगळ्यांनी निश्चितपणे ऐकलंय, परंतु हे काही मूळ भारतीय चिंतन नव्हे. आणि म्हणून गेली सुमारे 12-13 शिक्षण क्षेत्रामध्ये देखील एक नवीन विचार प्रवाहाला आता तो पुरेसा स्थिर झाला आहे असं म्हटलं पाहिजे. आणि त्यालाच आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या पद्धतीनं पुढे न्यायचा प्रयत्न करतो. आणि आपण आता असं म्हणतो की आम्ही घडवणारे नाही, आम्ही त्याला मदत करणार आहे. टीचर इज नो लॉंगर मेकर, टीचर नाव डेज इज अ फॅसिलिटेटर, की आम्ही त्यांना मदत करतो. या प्रकारचा जो दृष्टिकोन आहे तो मूळ भारतीय आपल्या विचाराशी नातं सांगणार आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. आणि स्वामीजींनी आणखीन एक वेगळी व्याख्या केली, अनेक व्याख्या आहेत स्वामीजींचे, असे विचार आहेत असे एकत्र नाही आहेत, म्हणजे सलग एक स्वामीजींचं भाषण आहे, दोन भाषणं आहेत, तीन भाषणं आहेत असं नाही. अनेक ठिकाणी स्वामीजींचे विचार असे विखुरले गेलेले आहेत. शिक्षणानं काय व्हायला पाहिजे, तर स्वामीजी असं म्हणतात की एज्युकेशन इज द टेक्निक बाय विच करंट अँड एक्सप्रेशन ऑफ फ्री विल कम्स अंडर कंट्रोल अँड बिकम्स फ्रुटफुल. आता हे वाक्य किती महत्त्वाचं आहे की आमची आंतरिक इच्छाशक्ती पाहिजे तसे मार्ग काढते, आणि मग गणेशोत्सवामध्ये चुकीच्या पद्धतीनं वर्तन करायला लावणारी देखील हीच इच्छाशक्ती आहे, आणि गणेशोत्सवामध्ये शिस्तपद्धतीनं सहभागी व्हायला लावणारी हीच इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्ती दोघांच्यामध्ये समान आहे, परंतु त्याचा प्रवाह आणि त्याची अभिव्यक्ती ही समाजाला फायदा देणारी ठरली पाहिजे. फ्रुटफुल याचा अर्थ ते आपल्यापुरतं मर्यादित असं नव्हे, माझ्यापुरतं नव्हे, माझ्या कुटुंबापुरतं नव्हे, माझ्या गल्लीपुरतं, समाजापुरतं नव्हे, तर एकूण मानवजातीसाठी ते सहाय्यभूत ठरलं पाहिजे. आता हे केवढं मोठं आव्हान आहे,
समाजामध्ये आपण बघतो जिकडे तिकडे अनेक प्रश्नांची आपण चर्चा करतो, अनेक प्रश्न आपण सामोरं जातो, पण त्याची सुरुवात कुठं होते? ही घडण्याची किंवा बिघडण्याची सुरुवात कुठं होते? तर ती कमी अधिक प्रमाणात आपल्या घरामधून आणि शाळांमधून होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण शाळेशी संबंधित सर्वजण असल्यामुळे आपल्या व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्या पाहिजेत आणि त्या आपण जागरूकपणे त्या जपल्या पाहिजेत. रवींद्रनाथांचं मी उल्लेख केला, रवींद्रनाथ ठाकूरांचा, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थी काय शिकतात त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला आहे. आता हा कुणा वेगळ्या माणसाचा व्यक्तीचा वगैरे असता तर आपण कदाचित ठीक आहे एखाद्या व्यक्तीपुरता वगैरे वगैरे असं आपण म्हणू शकलो असतो, परंतु ज्यावेळेला रवींद्रनाथ ठाकूरांसारखं जीवन त्याच्यामागे उभं असतं त्यावेळेला त्या व्यक्तीचे विचार हे आपल्याला अनुभव जो आहे तो आपल्याला अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात. रवींद्रनाथ असं म्हणतात की विद्यार्थी चटकन काय शिकतो तर स्टुडंट लर्न्स ॲटिट्यूड ऑफ द टीचर. आता हा फार महत्त्वाचा गोष्ट धागा आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे. मग मी माझ्या वर्गात असेल, मी प्रयोगशाळेत असेल, मी काहीतरी शिकवत असेल तर त्या एका भूमिकेत जाऊन आपण तिथे असतो, परंतु त्या भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर वर्गातलं वर्तन आणि वर्गाच्या बाहेरचं वर्तन याच्यामध्ये फरक पडतो का? हा प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारतो आणि आपण सर्व शिक्षक बंधू भगिनींनी स्वतःला सतत विचारलं पाहिजे असं माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. कारण जे आम्ही स्वीकारलेलं आहे ते आम्ही स्वेच्छेनं स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ते स्वेच्छेनं स्वीकारलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये अधिकाधिक चांगलं करण्याची जबाबदारी आहे आमच्यावरती, ती आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळं जाता येता आपण सहजपणे एखादं वाक्य बोलतो, सहजपणे एखादी कृती करतो, त्याचा विद्यार्थ्यांच्यावरती काय परिणाम होतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये शिक्षणाचे अनेक प्रयोग सुरू झाले, जशी एका गुरुवर्यांनी सुरू केलेली आपली शिक्षण संस्था आहे शंकरराव कानिटकरांसारख्या, तसं ज्ञान प्रबोधिनी नावाची संस्था आहे, ती स्वतःचं एक वेगळेपण जपून आहे. प्रत्येक संस्थेचं वेगळेपण असतं, तसं ज्ञान प्रबोधिनीचं वेगळेपण आहे. तर त्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये अनेक वर्ष ज्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आप्पा पेंडसेंच्या बरोबर, त्यांचं नाव आहे यशवंतराव लेले. आणि मगाशी सायली मॅडमच्या बोलण्यामध्ये ज्याचा उल्लेख झाला स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीच्या निमित्तानं, आम्ही आमच्या महाविद्यालयातल्या शिक्षक प्राध्यापकांसाठी यशवंतरावांचं बोलणं ठेवलेलं होतं. ज्यांचं आयुष्य शिक्षणामध्ये गेलं असा व्यक्ती आमच्यासमोर बोलत होता आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की आम्हाला जे शिकवायचं नाही ते नकळतपणे विद्यार्थी आमच्याकडून शिकतायत का, याच्याकडे आपलं लक्ष आहे ना? आम्हाला शिकवायचं आहे, मला कदाचित गणित शिकवायचं असेल, शास्त्र शिकवायचं असेल, भूगोल, मराठी, इंग्लिश, जर्मन वगैरे भाषा शिकवायची असेल, हा भाग एक वेगळा झाला, परंतु जो व्यवहार आहे त्याच्यातून मुलं नक्की शिकतात आणि वेगळंपणानं शिकतात, चटकन शिकतात. म्हणजे शतकभरापूर्वी होऊन गेलेले रवींद्रनाथ ठाकूर आणि आत्ता देखील असलेले यशवंतराव लेले यांच्या विचारामध्ये समानता आहे की आमची मुलं मुली आमच्याकडून नकळत शिकतायत याची जाणीव आमच्या मनात आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे, सदैव तो मनामध्ये जागता ठेवण्यासारखा आहे. ज्यावेळेला आपण शिक्षकी पेशाला आपण सुरुवात करतो त्यावेळेला एक नवखेपण असतं. आपल्यापैकी अनेक जणांनी बी एड किंवा डी एड केलं असेल त्यामुळे आपण शिक्षणशास्त्र शिकलेलं आहोत, त्यातल्या सगळ्या पद्धती मेथडॉलॉजी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा उपयोग करत असतो, परंतु एक नवखेपण असतं. परंतु हळूहळू ते 2-3-4 वर्षात ते नवखेपण हळूहळू जातं, मागं पडतं आणि मी आता अनुभवी शिक्षक होतो, मग अमुक वर्षांचा अनुभव, तमुक वर्षांचा अनुभव असं असतं आणि योग्यही आहे. परंतु एक अतिशय मोठे उद्योजक आहेत, त्यांनी एका कार्यक्रमामध्ये एक वाक्य उच्चारलं आणि ते वाक्य उच्चारल्यानंतर व्यक्तिशः माझी प्रतिक्रिया अशी होती की कुणीतरी आपल्या श्रीमुखात भडकावली की काय असं मला वाटलं त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर. मोठे उद्योजक आहेत ते, शेकडो कोटींचा त्यांचा व्यवसाय आहे, नाव काय ते आपण सोडून देऊयात पण वाक्य महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की अनेक जण असं म्हणतात की माझा अमुक वर्षांचा अनुभव आहे, परंतु गेल्याच वर्षीच्या नोट्स नव्या दमाने परत एकदा सांगणं याला मी झेरॉक्सिंग म्हणेन, त्याला मी अनुभव म्हणणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यवसाय करणाऱ्या
एका अत्यंत हुशार माणसाचं हे वाक्य आहे. आपल्या सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. आपल्या सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ॲप्स आहेत. अँड्रॉईड सिस्टीमवरती बहुतेक सगळ्यांचे असतील मोबाईल असं मी गृहीत धरतो. काही जणांच्याकडे आयफोन देखील असू शकतात, मला माहिती नाही. परंतु दर काही दिवसांनी असा मेसेज येतो आपल्या फोनमध्ये, अपडेट अवेलेबल, प्लीज डाउनलोड. आता आमच्या स्मार्टफोनमध्ये असणारे ॲप देखील अपडेट होत असतात. आमचं अपडेटेशन होतं की नाही, आम्ही आपल्याला अपडेट करतो की नाही, आता त्याच्यातली फार तंत्राची माहिती मला नाही आहे ह्या ॲप आणि किंवा त्याच्यामधली. परंतु अपडेशन करतात म्हणजे काय करतात, हो 100% गोष्ट बदलणं शक्य नसतं. 2%, 5%, 10%, 20% बदल होऊ शकतो. आम्ही असा डोळस जाणीवपूर्वक प्रयत्न करतो की गेल्या वर्षीचं माझं जे वर्जन आहे आणि या वर्षीचं माझं जे वर्जन आहे त्याच्यात निदान काही टक्क्याचं अपडेशन असेल, काही गोष्टी तरी बदलतील. आपण भाग्यवान आहोत की दरवर्षी नवीन मुलं आमच्यासमोर येतात आणि तोच अभ्यासक्रम आम्ही त्यांना शिकवतो. परंतु अभ्यासक्रम जरी जुना असला तरी देखील आपण नवीन पद्धतीनं तो शिकू शकतो का? हे लेटेस्ट वर्जन आपलं स्वतःचं आपण तयार करू शकतो, थोडंफार बदलू शकतो. अगदी मला मान्य आहे की 100% बदल होऊ शकत नाहीत, एकदम मान्य. 50%, 60%, 70% म्हणत असतील ते बहुतेक चुकीचेच बोलतात असं आपण गृहीत धरलं पाहिजे. 2%, 5%, 10% म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी असं मी समजतो. थोडा बदल करायचा. सगळ्या गृहिणी किंवा महिला इथं बसल्यात म्हणून हे उदाहरण मी देतो. पुन्हा हे जेंडर बायस नाही आहे, कृपा करून आपण समजून घ्या. आता गणपती सरले, दसरा होईल, दिवाळी येईल. मग दिवाळीचा महत्त्वाचा सगळा विषय असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु अजून देखील आपल्या देशामध्ये प्रामुख्यानं स्वयंपाकघराची जबाबदारी महिलांच्यावरतीच आहे. आमच्यासारखे पुरुष थोडंफार मंदमंद लुडबुड करतात, परंतु ती लुडबुड असते, जबाबदारी नसते. तर दिवाळीला आपण वेगवेगळे पदार्थ करतो, मग लाडू, चकल्या वगैरे वगैरे हे सगळे पदार्थ करतो. पण ज्यावेळेला दोन गृहिणी एकमेकांशी बोलत असतात ना, हा संवाद कधी कधी मला ऐकायला संधी मिळते, केवळ घरातलाच नाही बाहेरचा देखील. तर त्या बोलत असतात, मग त्या सहजपणे सांगत असतात, अगं यावर्षी की नाही चिवडा जरा मी असा करून बघितला. थोडं काहीतरी वेगळं केलेलं असतं. तर बघा, चिवडा करायची एकूण जी पद्धत आहे ती काही फार बदललेली नाही, जरा कुठेतरी बदल केला आहे, चकलीमध्ये काहीतरी बदल केला आहे वगैरे वगैरे. हा इतका बदल आपण करू शकतो की नाही, मनामध्ये जर विचार असेल तर आपण तो नक्की करू शकतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला मदत होण्यासाठी म्हणून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. कुठल्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत? तर मगाचं मोबाईलचं उदाहरण मी जरा वेगळ्या स्वरूपात पुन्हा एकदा देतो. अनेक जणांना मी विचारतो की मोबाईलमध्ये महत्त्वाचं काय, तर मग हल्लीचे मुलं मुली असतील तर ते सांगतात इंटरनेट, डाउनलोड स्पीड वगैरे वगैरे वगैरे. मी म्हणतो माझं उत्तर याचं वेगळं आहे. मोबाईलमध्ये मला सगळ्यात महत्त्वाची वाटते तिथली असणारी बॅटरी. ती जोपर्यंत चार्ज आहे तोपर्यंत तुमचं सगळं चालणार आहे. ती डिस्चार्ज झाली की काही होणार नाही. आता मोबाईलचं चार्जिंग करण्याची सोय आपल्याला माहिती आहे, प्लगमध्ये लावलं ते कनेक्शन झालं की ते चार्जिंग सुरू होतं. आता काही जणांना ते एकदा केलेलं चार्जिंग पुरत नाही, त्यामुळे पॉवर बँक घेऊन सुद्धा फिरावं लागतं. परंतु ती चार्जिंगची व्यवस्था आहे. मग आपल्या सगळ्यांच्या मध्ये जे आहे त्या मनाची चार्जिंगची काय व्यवस्था आहे? तर मनाच्या चार्जिंगचे काही अनुभव सिद्ध मार्ग आहेत. त्याच्यातला एक मार्ग आपण सध्या सगळेजण आचरणात आणतोच, सांगितलं की तो लक्षात येतो. तो मार्ग असा आहे की समानशीले व्यसनेशु सख्यम. यातलं व्यसन म्हणजे संकट. ज्यांचं शील समान आहे म्हणजे ज्यांचे आचार विचार चारित्र्य समान आहे असे लोक एकत्र येतात. आपण एका चांगल्या प्रतिष्ठित नामांकित शिक्षण संस्थेचे घटक आहोत. आपण सगळेजण एक चांगला विचार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. असे समानशील लोक आपण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं कधीतरी मला असं मनामध्ये असं निराशा आल्यासारखं वाटतं, पण मग कुणाशी तरी बोलल्यानंतर अरे असं करून बघितलं, तसं केलं वगैरे वगैरे असं सांगितलं की आपल्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळते. मनाचं चार्जिंग होण्याचा हा पहिला मार्ग. मनाचं चार्जिंग होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की अनेक महान व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी स्वतःचं चरित्र लिहून ठेवलं आहे, स्वतः लिहून ठेवलं आहे आत्मचरित्र.
काही महान व्यक्ती अशा आहेत की ज्यांचं आत्मचरित्र नाही पण ज्यांचं चरित्र उपलब्ध आहे. काही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयोग केलेल्या लोकांनी अत्यंत मनापासून त्यांचे प्रयोग लिहून ठेवलेले आहेत. हे सगळे आपण वाचू शकतो आणि त्या वाचनातून आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्यापैकी बरेच जणांनी तोत्तोचान नावाचं पुस्तक कदाचित ऐकलं असेल. जर नसलं ऐकलं तर आपल्या सगळ्यांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की आपण लवकरात लवकर ते पुस्तक मिळवा, कुणीतरी एकाने वाचा आणि आपल्या सगळ्या शिक्षकांना त्या पुस्तकाचा परिचय करून द्या. अशी अनेक पुस्तकं आहेत. केवळ शिक्षण क्षेत्रातल्याच व्यक्तींचं केलं पाहिजे असं नाही. काही जण असे आहेत की जे शिक्षण क्षेत्र आणि समाजकार्य याच्या सीमारेषेवरती उभे आहेत. त्यातलं मला आठवणारं मी वाचलेलं पुस्तक आहे ते सुमन शिंदे नावाच्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत मुंबईतल्या, आणि त्यांच्या आत्मचरित्राचं शीर्षकच आहे पुस्तक उघडलं असं आत्मचरित्राचं शीर्षकच आहे. सुमेध वडावाला रिजबूड नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी त्याचं शब्दांकन केलं आहे आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये. ते आहे, मी बऱ्याच वर्षापूर्वी, जवळपास अर्धा वर्षापूर्वी ते मी पुस्तक वाचलं. अशी अनेक पुस्तकं आहेत. ही पुस्तकं आपण जरूर वाचली पाहिजे आणि त्याच्यातून नेमकी काय करायचं, कसं करायचं याच्या प्रेरणा आपल्याला मिळत जातील आणि आपल्याला कदाचित मार्ग देखील सापडत जातील. तिसरा एक मार्ग आहे जो आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे आणि तो म्हणजे आपल्याकडच्या स्मार्टफोनमध्ये यूट्यूब नावाचं ॲप आहे. त्या यूट्यूब नावाच्या ॲपवरती आपण अशा पद्धतीनं जर सर्च केला तर अनेक असे अनुभव, अनेक प्रयोग, अनेक व्याख्यानं हे आपल्याला सहज ऐकायला मिळतील. आपण सवडीनं ती जरूर ऐकली पाहिजेत. ज्यांना आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये येताना गाडी चालवावी लागत नाही स्वतःला, अशा लोकांनी म्युझिक सिस्टीमवरती लावून ती जरूर ऐकावी. जाता येता तेवढाच वेळ आपला सत्कारणी लागतो, आपल्याला वेळेचा उपयोग होतो. या सगळ्यातनं होतं आणि याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मार्ग आहे की जो मनाचं चार्जिंग घडवतो. तो म्हणजे की अशा पद्धतीचे प्रयोग करणारे लोक जिथं जिथं आहेत तिथे तिथे जाऊन त्यांना भेटायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, ते नेमकं करतात काय, कसं साध्य करतात याच्याबद्दल विचारांचं आदानप्रदान करायचं. या गोष्टी केल्यानंतर आपल्या मनाचं चार्जिंग हे कायम राहतं. आणि मगाशी विवेकानंदांचा मी उल्लेख केला, त्या विवेकानंदांचा एका वाक्यातली प्रेरणा मगाशी सायली मॅडमनी सांगितली. त्यांनी असं म्हटलं विवेकानंदांनी की मणभर वटवटीपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ. खूप वाचलं, खूप प्रेरणा मिळवली, माझं हृदय विशाल झालं, माझं मन विशाल झालं, पण ते तोंडावाटे काही बाहेर पडायला तयार नाही, आचरणामध्ये काही यायला तयार नाही, याचा काही उपयोग नाही. ते प्रत्यक्ष आचरणामध्ये उतरलं पाहिजे, ते आचरणामध्ये आलं. आणि अशा मार्गाने आपण सगळ्यांनी आपल्या मनाचं चार्जिंग केल्यानंतर मग आपल्याला नवीन दिशा सापडू शकतात, नवीन प्रयोग आपल्याला सापडू शकतात, नवीन गोष्टी आपल्याला समजू शकतात. शिक्षकी पेशाचं वर्णन करताना अनेक पद्धतीच्या उपमा दिल्या जातात आणि त्याच्यातली एक उपमा दिव्याची आहे, म्हणजे जो आपला पारंपरिक तेलाचा दिवा आहे पण ती त्याचे आहे. आणि असं म्हणतो की एका ज्योतीने हजार ज्योती प्रकाश होती वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती. परंतु ज्या ज्योतीनं अनेक ज्योती प्रकाशित व्हायच्यात, हजारो ज्योती प्रकाशित व्हायच्यात, त्या ज्योतीमध्ये तेल आहे का? तिची वात नीट केली गेलेली आहे का? काही ठराविक कालावधीनं त्याच्यामध्ये तेल घालण्याची व्यवस्था आहे का? हे सगळे प्रश्न. त्यामुळं ज्या वेळेला आपण असा विचार करतो त्यावेळेला एक शब्दप्रयोग हल्ली केला जातो, लर्न हाऊ टू लर्न. कारण आजकालची मुलं मुली तुमच्या माझ्यावरती माहितीसाठी अजिबात अवलंबून नाही आहेत. सगळ्यांचा मित्र किंवा मैत्रीण गुगल बाबा किंवा काय गुगल बाई, ती सगळ्यांना उपलब्ध आहे. विकिपीडिया तो मार्गदर्शन करायला तिथं हजरच आहे. काही दोन चार एक शब्द टाईप केले की लगेच धाडकनं त्याच्यामध्ये हजारो नाही लाखो प्रकारचे रिझल्ट्स येतात. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं की का हो सर, मग तुमच्याकडं कशासाठी यायचं? हे गुगलवर तर लिहिलेलं आहे, विकिपीडियावरती आहे, तुमच्या वर्गात कशाला बसायचं? आणि हल्लीचे विद्यार्थी हा प्रश्न विचारू शकतात, नव्हे ते विचारू लागलेले आहेत. इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
ही माहिती त्यांच्याजवळ आहे, परंतु माहितीचं उपयोजन जर शिकवायचं असेल तर आपल्याला त्यांच्या पातळीवरती गेलं पाहिजे। आणि मग रवींद्रनाथ असं म्हणतात की एव्हरी टीचर मस्ट बी चाइल्ड ॲट हार्ट। लहान मुलाला कसं बघा, ते जन्माला आलेलं नुसतं पालथं पडलं आहे आणि रांगा लागलं आहे, ते प्रत्येक गोष्ट असं घेतं, ते चाखून बघतं, पहिल्यांदा त्याला चव कळते, इथं हात लावायला बघतं, तिथं हात लावायला बघतं, इथं काय आहे तिथं काय आहे। आमची उत्सुकता आहे का? आमच्या उत्सुकतेचे दरवाजे ज्या दिवशी आम्हाला पदवी मिळाली त्या दिवशी बंद करून ठेवलेले आहेत। कडी कुलपामध्ये उत्सुकतेला आम्ही बंद करून ठेवलं आहे। उत्सुकता असली पाहिजे, नवनवीन शिकायला मिळतं। अनेक वेळाला विद्यार्थी देखील शिकवतात, माझा देखील हा अनुभव आहे, तुमचा देखील हा नक्की अनुभव आहे। आपण बघतो त्या पद्धतीनं ही उत्सुकता आपल्याकडे असली पाहिजे, त्या उत्सुकतेनं आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि मग विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणखीन एक वचन स्वामीजींचं मला असं आठवतं। स्वामीजी असं म्हणतात की एकाच वेळेला शिक्षकाला हजारो रूपं धारण करता आली पाहिजे। मी म्हटलं हे बुवाबाजीचं वाक्य दिसते, हजार रूपं वगैरे वगैरे वगैरे, जरा विचार केला माझ्या मनाशी आणि मग स्वामीजींना काय म्हणायचं हे मला आकलन झालं। आता हल्ली हे शास्त्रानं सिद्ध केलं आहे की प्रत्येक मुलामुलीच्या शिकण्याची क्षमता मर्यादा ही वेगवेगळी असते, प्रगतीची गती देखील वेगळी असते, परंतु आपली शिक्षण व्यवस्था जी आहे ती बांधली गेलेली आहे, ती एका वेळापत्रकाशी बांधली गेली आहे। एप्रिलमध्ये निकाल जाहीर झालाच पाहिजे, जूनमध्ये शाळा सुरू झालीच पाहिजे, ह्या चक्राशी बांधली गेलेली आहे। आणि मग काय होतं, काही विद्यार्थी अतिशय गतीनं पुढे जाणारे असतात, काही जणं सगळ्यांच्या बरोबर जाणार असतात, काही जणं मागे राहणारे असतात। हजार रुपये घेता आली पाहिजे याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याच्या पातळीवरती उतरून आपल्याला संवाद साधता आला पाहिजे। आणि हे आपलं नैतिक कर्तव्य नाही तर ती आपली व्यावसायिक जबाबदारी आहे, कारण हा व्यवसाय म्हणून देखील आम्ही स्वीकारला आहे। मग एखाद्या विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगता येईल का? त्या सगळ्या पद्धती आपल्याला माहिती आहेत, त्याच्यामध्ये नवीन नवीन काही प्रयोग करता येतील का याचा आपण सदैव विचार केला पाहिजे। माझ्यामधून आता शिकून संपला, आता तुमचं तुम्ही बघा, तुझा तू वाढवी राजा, हे शिक्षकाचं काम नाही। शिक्षकाचं काम जेथे जातो तेथे तू माझा सांगास अशासारखं, त्या विद्यार्थ्याच्या गतीबरोबर आम्हाला जाता आलं पाहिजे। आता हे जे वेळापत्रकाशी बांधलं गेलेलं होता मी ना, याच्याबद्दल चर्चा सुरू आहे, परंतु भारतासारख्या एवढ्या विशालकाय देशामध्ये एक समान अशी व्यवस्था उभं करणं अत्यंत अशक्य आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं म्हणतात ना, अशा पद्धतीचं आहे। कारण विविधताच एवढी प्रचंड आहे, आपला एकूण जो आवाका आहे तोच प्रचंड आहे। जवळपास आता 150 कोटीकडे आमची वाटचाल सुरू झाली, त्यामुळं हे चक्राशी आम्ही मानले गेलेलोच आहोत, परंतु त्याच्यात आम्हाला काही प्रयोग करता येतील का, त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जाता येईल का, याच्यासाठीची खटपट आम्ही करण्याची गरज आहे। आणि रवींद्रनाथ म्हणतात की प्रत्येक शिक्षकाच्याकडे 2 गुण असलेच पाहिजेत, पहिला आहे पेशन्स आणि दुसरा आहे टॉलरन्स। 2 सांगितलं तुला समजत नाही का, असं मी देखील म्हणतो कधी कधी, पण प्रयत्नपूर्वक ते बदलता आलं पाहिजे। सहनशक्ती देखील असली पाहिजे। आणि आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, ते म्हणजे की जी पद्धती आमच्या देशामध्ये आहे त्या पद्धतीचा परिणाम काय होतो, अंतिम परिणाम? तर साधारणपणे 3 किंवा 4 वर्षापूर्वी एक सर्वेक्षण केलं, सरकारच्या वतीनं सर्वेक्षण केलं गेलं, आणि सरकारच्या वतीनं आता हळूहळू त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। आणि ते सर्वेक्षण असं होतं की भारतामधल्या इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण, त्याचबरोबर जर्मनी चीन वगैरे वगैरेच्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण असं होतं। आणि त्या सर्वेक्षणाचं माझ्या आठवणीप्रमाणे स्टॅनफर्ड असेल किंवा अमेरिकेतलं अजून एक विद्यापीठ असेल, सर्च थोडं केलं की ते सापडतं, मी वाचली आहे ती बातमी। तर त्या विद्यापीठाने ते सर्वेक्षण केलं आणि त्या विद्यापीठाच्या सर्वेक्षणानंतरचे निकाल काय आहेत, तर त्या सर्वेक्षणाचे निकाल असे आहेत की भारतीय विद्यार्थ्यांची माहिती तोंडपाठ आहे। सरळ प्रश्न विचारा, कुठलीही व्याख्या विचारा,
एखाद्या थिअरमचं डेरिवेशन विचारा ते लगेच देणार, पण त्याच्या आधारावरती जर काहीतरी पुढचा विचार करायचा सांगितलं त्यांना, ज्याला उपयोजित ज्ञान असं म्हणतात किंवा ॲप्लाइड सायन्स म्हणतात, ते करण्यामध्ये मात्र आपले विद्यार्थी मागे आहेत आणि तुलनेनं चीनी विद्यार्थी, जर्मनचे विद्यार्थी, जपानचे विद्यार्थी पुढे आहेत. आपले विद्यार्थी ज्यावेळेला आपल्या समोर असतात त्यावेळेला ते असे शब्दप्रयोग मनाला वेदना देणार आहे, पण पुस्तकी किडे होणार नाहीत ना याच्याकडे लक्ष कुणी द्यायला पाहिजे? याच्याकडे लक्ष एका जागरूक शिक्षकांनीच द्यायला पाहिजे, जागरूक शिक्षिकेने द्यायला पाहिजे. अशा जागरूकपणे आपण आपल्या पेशाकडे लक्ष देऊयात. परंतु मी म्हटलं तसं की आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपला जन्म भारतातला आहे, आपण भारतीय आहोत आणि भारताचं एक निश्चित स्थान आहे आणि ते स्थान आता भारत मिळवणार पुन्हा एकदा, याचे अनेक शुभसंकेत दिसत आहेत. त्या शुभसंकेतांची नोंद घेत, त्या शुभसंकेतामध्ये वाटचाल करत आपण पुढं जाऊयात आणि भारताला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्यासाठी आपण आपल्या पेशाद्वारे, आपल्या विद्यार्थ्यांच्या घडवणुकीद्वारे योगदान देऊयात हे नम्र आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.